पिंपरी चिंचवड मध्ये तोडफोडीचं सत्र सुरू आहे थेरगाव मध्ये वीस ते पंचवीस वाहनांना टवाळखोराने लक्ष केलं दहशत पसरवून नेहमी पसार होणाऱ्या टवाळखोरांपैकी एक मात्र यावेळी नागरिकांच्या हाती लागलाय त्याला चोप देऊन वाकड पोलिसांच्या हवाली करण्यात आले रात्री बाराच्या सुमारास हातात कोयते घेऊन हे टवाळखोर आले होते त्यांनी काही सोसायटी मधील तर काही रस्त्यांवरील अशा वीस ते पंचवीस वाहनांची तोडफोड केली एकतर नुकसान आणि त्यातच दहशत यामुळे पिंपरी चिंचवडकर पुरते हैराण झालेत आणि पोलीस या घटना रोखण्यात सपशेल अपयशी ठरलेत अशातच संतप्त नागरिकांनी यावेळी या समाजकंटकांचा पाठलाग केला आणि एकाला पकडून चांगला चोप दिला इतर पसार झाले असून निदान पोलिसांनी आता पकडून दिलेल्याची कसून चौकशी करावी आणि सर्वांना धडा शिकवावा अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली